राष्ट्रीय ओबीसी महासंघ अधिवतीन डायरेक्टर ऑफ अकाउंट्स बाब उमरजकर हिजा आम भेट घेतली। हजे बरबर आसा गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे ट्रेजरर आनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे स्टेट सेक्रेटरी बाब सर्वेश सुंदर फट्टे बानोडकर। दुसरे आसात लाडू सुर्लकार सेक्रेटरी गोमंतक नाभीक समाज आनी माजी अध्यक्ष बी ते आसात। गोंयभर लोकांचे रिक्वेस्ट येवपाक लागले, कंप्लेन्स येवपाक लागले की डायरेक्टर अकाउंट्सान एक सर्कुलर इश्यू केला ऑन 13/10/2023 वेकन्सीज ऑफ अकाउंटंट्स टू बी फिल्ड बाय डिपार्टमेंटल रिक्रुटमेंट आनी तितूंक शेड्यूल ट्रायब 10, शेड्यूल कास्ट 1 आनी जनरल कॅटेगरी 23 आसा। म्हणजे टोटल जवळ 34 पोस्ट भरता आनी तितून जेन्ना ओबीसीक रिजर्वेशन दाखली ना रिक्रुटमेंट म्हणून लोकांच्यो अपेक्षा जाल्यो। एक्चुअली गोंय सरकारान ओबीसीक प्रमोशनाक पोस्ट ना डिपार्टमेंट प्रमोशनाक, पूण हांगा कितें जालें डिपार्टमेंटल रिक्रुटमेंट म्हणटकीर पोस्ट घेतात, रिक्रूट करतात नवे आनी पोस्ट रिक्रूटच करतात। ते पूण ते कोणा खातीर आसा, जे अकाउंट्स क्लार्क म्हणून काम करतात जेंका 2 वर्सां जाता तेंच्यांनी एका एफआयआर जावपाक जाता आनी ते सिलेक्ट जातकीर ते पोस्टार वचपाचे। पूण आमची मागणी कितें आहा, मुख्यमंत्र्या कडेन मागणी आसा, सगळे कॅबिनेटीक मागणी आसा, हे पोस्ट जे आसा डिपार्टमेंटल रिक्रूट जाताक, नवी वेकन्सीस प्रमोशनाक तशी इंटरव्यू इंटरव्यू जायना। म्हणटकीर हे जे आसा रिक्रूट करता म्हणटकीर ओबीसीक आमी आतां लॅटर साहेबाक दिलां की आमकां गोंय सरकारान ओबीसीक प्रोविजन करून हेय रिक्रुटमेंटाक कित्याक आमच्या भुरगीं शिकतात अकाउंट्स क्लार्कय आसात म्हणजे तेंकाय ओबीसीक रिजर्वेशन दिवचे नाल्यार ते जनरलान वचपाक पडटले। आनी गोंयचे मुख्यमंत्र्या कडेन मागतां जेंचे अंडर हे फायनान्स डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंट्स येतात की आमकां गोंयाक खूब स्टेटी दिवपाचे प्रयत्न करतात, ओबीसीक रिजर्वेशन इन प्रमोशन जाता तितले बेगीन दिवचे। पूण इथून ओबीसी कित्याक मेन्शन करू ना, बाकीचे एससी एसटी आम्ही त्याक विचारले। रिक्रुटमेंट म्हणून लोकांक कन्फ्युजन आसा, जर हे रिक्रुटमेंटाची पोस्ट आसा जाल्यार आमकां तितून रिजर्वेशन दिवचे ओबीसीक। स्टेट गव्हर्मेंट जर जाल्यार प्रोविजन करूंक शकता, स्टेट गव्हर्मेंटची पॉलिसी असू शकता वेगवेगळी, स्टेट गव्हर्मेंट फाल्यां आमकां कॅबिनेट येवन दिवपाक शकता हे घटकाक रिजर्वेशन दिवचे म्हणून प्रमोशनाक। इट डिपेंड्स आमचे लोकप्रतिनिधी जे आसा ओबीसी ओबीसीच्या जे लोकप्रतिनिधी आसा तेणी सरकार कडेन आवाज उडोवपाक जाता, सरकाराचे प्रोरोगेटीव खंयचे घटकाक कितें रिजर्वेशन दिवचे ते। म्हण आमची मागणी आसा मुख्यमंत्र्या कडेन आमकां हे रिक्रुटमेंटान सुद्दां ओबीसी रिजर्वेशन दिवचे। पूण हे आतां इंटरनल रिक्रुटमेंट काय न्यू रिक्रुटमेंट, हे प्रोमोशनल रिक्रुटमेंट इंटरनल त्यांच्याच लोक एफेअर जाऊ शकतात। इंटरनल रिक्रुटमेंटात ओबीसी रिजर्वेशन ना केन्नाच, ऍक्च्युअली बाकी डिपार्टमेंटल प्रमोशन दिता पण प्रमोशनात तेका डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी असता, हांगा एग्जाम जातली, त्यांचे ऍप्लिकेशन्स घेतले, रिक्रूट करतले। पण आमची मागणी असा ओबीसीक रिक्रुटमेंटात घेऊचे आणि त्यांना रिजर्वेशन दिवचे, सरकारान प्रोविजन करचे आणि आमची ज्या प्रतिनिधी असा ओबीसीच्या कॅबिनेटान तेणी हो विषय मुख्यमंत्र्याकडे उलोवचो, ऍक्च्युअली तेणी उलोवपाची पडटा। हो एकूच डिपार्टमेंटाचो विषय न्ही, डायरेक्टरान एक्सप्लेनेशन तशें दिलां आमकां की हेजे पयलीं सुद्दां हे जे आसा ते पोस्ट आहा ते डिपार्टमेंटल प्रमोशन कशें धरतात, पूण तेणी एफआयआर जावचे म्हणून आमी तेंचे ऍप्लिकेशन मागतात। सगळ्यांनीच एका एफआयआर जावचे अशें ना, पण जाय तेणी ऍप्लिकेशन दिवपाचे आनी तेंकां अपॉयंटमेंट दितले ते सिलेक्ट जातकीर। पूण आमची मागणी आहा सरकारा कडेन हे हितून आमकां घेवचे भितर